भाजपच्या क्रमांक दोनच्या नेत्याच्या विधानाने खळबळ चंद्रकांत पाटील म्हणाले की हिंदुत्वाचं मोठं नुकसान होत आहे त्यामुळे सर्व काही थांबलं पाहिजे त्यात मी असा विचार व्यक्त करणं की शिवसेना उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांनी एकत्र येणे त्याची चर्चा होईल सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर महाराष्ट्रात मोठी उलता होईल असंही पाटील म्हणाले त्यामुळे एकच चर्चा उडालेली आहे राज्यात मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय यापुढे सततचा पाऊस नैसर्गिक आपत्ती समजली जाईल दहा मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस सलग पाच दिवस पडल्यास नैसर्गिक आपत्ती समजली जाईल हा राज्य सरकारचा शेतकऱ्यांच्या हिताचा सर्वात मोठा निर्णय आहे सरकारच्या या निर्णयामुळे शेतकऱ्यांना तातडीची मदत मिळण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे बेडकला मैशाळ योजनेच्या कालव्यात दोघे तरुण बुडाले बेडक तालुका मिरज येथे मंगसोळी रस्ता परिसरात म्हैसाळ योजनेच्या मुख्य कालव्यात माधवनगर तालुका मिरज येथील तिघे तरुण वाहून गेले, या गेले यातील एका तरुणाला वाचवण्यात यश आले आहे मात्र वाहून गेलेल्या इतर दोघांचा दिवसभर कालव्याच्या पाण्यात शोध शोध सुरू होता कोरोनामुळे एका महिन्यात पंचवीस हजाराहून अधिकांनी गमावला जीव जागतिक आरोग्य संघटनेच्या आकडेवारीनुसार गेल्या एका महिन्यात जगभरात कोरोनामुळे पंचवीस हजाराहून अधिकांनी जीव गमावलेला आहे तर सुमारे चार दशलक्ष नव्या रुग्णांची नोंद झालेली आहे राज्यावर अवकाळीचे ढग पुढील तीन दिवस राज्यातील मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भाच्या काही भागात तसेच रत्नागिरी आणि सिंधुदुर्गात मेघगर्जनेसह पाऊस पडण्याचा सा अंदाज हवामान विभागाने दिलेला आहे चंद्रशेखर बावनकुळे हा मतिवंत माणूस बावनकुळे यांच्या धमकीला ठाकरेगड आमदार नितीन देशमुख यांनी उत्तर दिलेलं आहे देशमुख म्हणाले की चंद्रशेखर बावनकुळे हा मतिमंद माणूस आहे बावनकुळे यांची काय लायकी आहे उद्धव ठाकरे साहेबांना घराच्या बाहेर निघून देण्याची भाषा करतोय तुम्ही जर खरं दूध प्यायला असाल तर उद्धव साहेबांना घराबाहेर निघण्यापासून रोखून दाखवा हसन मुश्रीफांना मोठा दिलासा ईडीकडून दाखल केलेल्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात आमदार हसन मुश्रीफ यांना दाखल केलेल्या अटकपूर्व जामिनावर आता अकरा एप्रिलला फैसला होणार आहे सत्ता गेल्याने उद्धव ठाकरे वैफलग्रस्त राधाकृष्ण विखे पाटलांची टीका उद्धव ठाकरे अडीच वर्ष मुख्यमंत्री असताना त्यांचे मंत्री पोलीस आयुक्त तुरुंगात गेले त्यामुळे आधी त्यांनी स्वतः आत्मपरीक्षण करावे सत्ता गेल्यानंतर इतके वैफलग्रस्त होऊ नये अशा शब्दात महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केलेली आहे आशिष देशमुखांवर कारवाईच्या हालचाली काँग्रेसमध्ये धुसफूस सुरू झालेली आहे काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी व प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर टीका करणारे माजी आमदार आशिष देशमुख यांच्यावर कारवाई करण्याच्या हालचाली सुरू झालेल्या आहेत रिक्षाचालकांचा अरविंद सावंत यांना इशारा शिवसेना शिंदेगडाचे आमदार प्रकाश सुर्वे यांच्या मार्गदर्शनाखाली रिक्षावाल्यांनी दहिसर कांदरपाडा येथे आंदोलन केले यावेळी सावंत यांच्या प्रतिमेस आंदोलकांनी जोडे मारून आंदोलन केले जोपर्यंत सावंत हे चालकांची माफी मागणार नाही तोपर्यंत आंदोलन केले जाईल असा इशारा यावेळी आमदार सुर्वे यांनी दिलेला आहे आदित्य ठाकरेंची ठाण्यात गर्जना रोशनी शिंदे यांना न्याय मिळालाच पाहिजे असंही या महाविकास आघाडीच्या नेत्यांनी म्हटलेलं आहे आदित्य ठाकरे जितेंद्र आव्हाड यांच्या प्रमुख नेते या मोर्चात सहभागी झाले होते गुंडांचं सरकार आम्ही महाराष्ट्रात राहू देणार नाही असंही आदित्य ठाकरे यांनी म्हटलेलं आहे महाविकास आघाडीला भगदाड नारायण राणे यांनी आज पत्रकार परिषद घेऊन उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे यासोबतच राणे यांच्या उपस्थितीत महाविकास आघाडीमधील अनेक नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे प्रत्येक जिल्ह्यातून नारी सन्मान यात्रा निघाली पाहिजे सुसंस्कृत महाराष्ट्रात अशा प्रकारे स्त्रियांना मारण होत आहे हे योग्य नाही यावेळी त्यांनी सुप्रिया सुळे आणि सुषमा अंधारे यांच्यावरही शिंदेगडातील नेत्यांकडून करण्यात आलेल्या टीकेवर बोट ठेवले तसेच जिल्ह्यातून नारी सन्मान यात्रा निघाली पाहिजे असे आवाहन आदित्य ठाकरे यांनी केलेलं आहे आज ज्योतिबाची चैत्रयात्रा दक्कनचा राजा ज्योतिबाची आज यात्रा आहे ज्योतिबाच्या चैत्रयात्रेचा आज मुख्य दिवस असून साधारणपणे दहा लाख भाविक दर्शनासाठी येण्याची शक्यता आहे महाराष्ट्रासह कर्नाटक आंध्र प्रदेश या राज्यातून सुद्धा मोठ्या प्रमाणात भाविक येत असतात नाशकातून पंतप्रधान नरेंद्र नरें मोदींना पाठवले पाच हजार पोस्टकार्ड नाशिकच्या कॉलेज रोडवरील भोसल्या सरकार येथील युवक काँग्रेसच्या वतीने हे आंदोलन करण्यात आले तसेच देशातील वाढती महागाई बेरोजगारी यावर जाप विचारण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना नाशिकमधून पाच हजार पोस्ट कार्ड पाठवले आहेत अवकाळी पावसामुळे राज्यातील दोन लाख हेक्टरवरील पिकांची माती राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यात मार्च महिन्यात झालेल्या गारपीट आणि अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेलं आहे तर फळबागांचे देखील नुकसान झाले आहे तर राज्यभरातील एक लाख नव्याण्णव हजार चारशे शहाऐंशी हेक्टरवरील पिकांच्या अवकाळी पावसामुळे नुकसान झालेलं आहे आदित्य ठाकरेंच्या विरोधात राज ठाकरे वरळीतून निवडणूक लढवणार का सचिन आहिर यांनी देशपांडे यांच्या वक्तव्याचा समाचार घेताना मनसे काय मग वरळीतून आदित्य ठाकरेंच्या विरोधात राज ठाकरे यांना निवडणुकीच्या मैदानात उतरवणार आहे का असा सवाल सचिन आहिर यांनी केलेला आहे राज्यातील सत्ता संघर्षाचा फैसला दहा दिवसात होणार शिवसेना ठाकरे गट आणि शिंदेगडाच्या सत्ता संघर्षाचा वाद सर्वोच्च न्यायालयात सुरू आहे या सत्ता संघर्षावरील निकाल पुढील दहा दिवसात येण्याची शक्यता आहे या सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर शिंदे सरकारचा मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याची माहिती आता समोर आलेली आहे अर्जुन कपूरसोबतच्या लग्नाबाबत मलायकाने केला मोठा खुलासा मला एकाने ब्राईट स्टुडोला दिलेल्या एका मुलाखतीत म्हणाली की सध्या आम्ही दोघंही लग्नाचा विचार करत आहोत आमचे एकमेकांवर खूप प्रेम असून आमचा पूर्ण विश्वास आहे पण आम्ही दुसरं लग्न कधी करणार याचं उत्तर आता देऊ शकत नाही कारण आम्हाला काही गोष्टी सरप्राईज म्हणून ठेवायच्या आहेत आय पी एल दोन हजार तेवीस चा आठवा सामना हा गुवाहाटीच्या बारसपारा स्टेडियम वर होत आहे हा सामना राजस्थान रॉयल्स आणि पंजाब किंग इलेव्हन च्या या दोन्ही संघात होत आहे राजस्थानने नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतलेला आहे सबस्क्राईब करा तिचा जागर न्यूज शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत